एकीकडे मराठा रिझर्वेशन करता अध्यक्ष महोदय आपण लढतोय पन्नास टक्क्याच्या वरच्या करता आपण त्या ठिकाणी लढतोय आणि या ठिकाणी मात्र अध्यक्ष मोदय आपण कुठली अशी लढाईच केली नाही आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या संदर्भातला त्या ठिकाणी गोष्ट हिरवक देखील केली नाही आणि म्हणून अध्यक्ष मोदय आज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला हा जो निर्णय आला आणि ह्या पाच आणि पाच पुरतं मर्यादित नाही आहे भविष्यातल्या सगळ्याला आता तो लागू आहे आणि हे तर पाच रिट्रोस्पेक्टिव्हली लागू झाले आहेत की जिथल्या सगळ्या ओबीसी सीट निवडून आलेल्या सगळे आता बरखास्त झाले आहेत अध्यक्ष महोदय ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि डाटाच्या संदर्भात अतिशय अध्यक्ष महोदय क्लिअर जजमेंट आहेत म्हणजे आपण ठीक आहे आम्ही ज्यावेळेस होतो आम्ही देखील कोर्टाला सांगितलं होतं की के, आम्ही केंद्र सरकारला दोन हजार अकराचा चा सेन्सस मागू आणि त्याच्यावर त्यांनी आम्हाला तारीख दिली होती त्यानंतर आम्ही सातत्याने विषय मांडून ती स्थगिती येऊ दिली नाही अध्यक्ष महोदय पण एम्परिकल डाटाचा अर्थ एवढाच आहे की राज्य सरकारने कमिशन तयार करून त्या कमिशनने डेटा तयार करायचा आणि तो डेटा जस्टिफाय करायचा आम्ही कमिशनही तयार केलं नाही ज्याप्रमाणे तमिळनाडूने स्वत इम्पेरिकल डाटा तयार, तयार केला ज्या प्रकारे मराठा रिझर्वेशन करता आपण इम्पेरिकल डाटा तयार केला त्याच प्रकारचा एम्पेरिकल डाटा आपल्याला या ठिकाणी तयार करायला हवा होता पण तो आपण केला नाही आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय केवळ आणि केवळ सरकारने दुर्लक्ष केलेले अध्यक्ष मोदय या संदर्भात म्हणजे आमचे मंत्री ओबीसीच्या संदर्भात मोर्चा काढायला पुढे आहेत पण अध्यक्ष मोरे जेव्हा ही केस चालली आहे या केस कडे मात्र लक्ष द्यायला कोणी तयार नाही एवढा मोठा निर्णय अध्यक्ष मोदय ओबीसीच्या संदर्भात येतो आणि कुठलीही कारवाई होत नाही